हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बालमित्रांनो आपण आता आपला प्रश्न पाहूया काय होता तो हां सो प्रश्न बघा काय होता देर आर सेवन एटी फोर आंट्स इन कॉलनी आंट्स म्हणजे मुंग्या सो आंट्स इन कॉलनी थ्री फोर वन अँड्स लीव त्यातल्या थ्री फोर वन सोडून गेल्या सो हाऊ मेनी आंट्स आर देअर नऊ चला माझ्यासोबत वाचा बरं देर आर सेवन एटी फोर आंट्स इन अ कॉलनी थ्री फोर वन थ्री फोर्टी वन आंड्स लीव हाऊ मेनी आंड्स आर देर नाव okay? ओके तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय विचारला होता आपल्याला याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एकूण किती आहेत थ्री एटी फोर कॉलनी आहेत त्यातल्या थ्री फोर वन थ्री हंड्रेड अँड फोर्टी वन सोडून गेल्या तर किती शिल्लक राहतील म्हणजे आपल्याला काय करावं लागेल थ्री फोर वनला सबट्रॅक करावं लागेल कशामधून सेवन एटी फोरमधून सेवन एटी फोरमध्ये आपण थ्री फोर्टी वनला सबट्रॅक करूया चलो आपण काय करूया आधी अरेंजमेंट करून घेऊया सो आपल्या इथे आपण टेबल मांडला ओके चलो विद्यार्थी मित्रांनो आपण मांडून घेऊया सेवन एटी फोर ओके सेवन एटी फोर आपण इथे मांडला आता पुढे थ्री फोर वन कसं मांडणार आपण युनिट प्लेसपासून ओके सो so, वन फोर आणि थ्री ओके सो सेवन एटी फोर मायनस थ्री फोर्टी वन चला आता फोरमधून वन गेले किती राहतील फोरमधून वन गेले की राहतात शिल्लक थ्री सो so आपण इथे लिहूया थ्री आता एटमधून फोर मायनस करा बरं एटमधून फोर मायनस केले की किती होतील फायू सिक्स सेवन एट से आपलं उत्तर मिळालं फोर सो so आपल्याला मिळाले ते फोर आपण इथे लिहूया फोर आता so सेवनमधून थ्री मायनस केले किती होतील फोर फायू सिक्स सेवन सेव्हन सुद्धा फोर सो so आपल्याला आन्सर मिळालं फोर म्हणजेच काय किती शिल्लक राहतील सो देर आर हाऊ मेनी अँड्स देअर किती फोर फोर थ्री फोर हंड्रेड अँड फोर्टी थ्री सोपं आहे ना समजलं लक्षात आलं तुम्हाला ठीक आहे आता भेटूया आपण पुढच्या प्रश्नामध्ये बाय